पुढच्या बातमीकडे 100 रुपयांची लालूच दाखवून 5 लाखांची लूट केल्याची धक्कादायक घटना यवतमाळच्या पुसदमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलीस लुटारू टोळीचा आता शोध घेत आहेत. कशी झाली आहे ही लूट पाहूयात स्पेशल रिपोर्ट. 100 रुपयांच्या नादात 5 लाख गमावले. शंभर रुपयांची लालूच दाखवून 5 लाख पळवले. व्यापाऱ्याला लुटारूंनी हातोहात फसवलं. पैशांचा हव्यास किती महागात पडतो ते या सीसीटीव्हीत पहा. यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद शहरातल्या आयसीआयसीआय बँकेसमोर चोरट्यांनी सापळा लावला. रस्त्यावर 100 रुपयांची नोट टाकली. बँकेतून मालकाचे 5 लाख रुपये काढून निघालेल्या श्रीरंग ढोकणे यांना ती चोरट्यांनी दाखवली. ढोकणे ती नोट उचलायला जाणार तेवढ्यात चोरट्यांनी 5 लाख रुपयांची पिशवी स्कूटीच्या डिक्कीतून काढून मोबारा केला. हमारे दीवान जी आईसीआईसीआई बैंक से पैसे निकाल के लेके आए और डिक्की में जैसे ही रख रहे थे उतने में एक आदमी ने उनको बोला कि आपके 100 रुपये गिरे हैं. 100 रुपये उठाने के लिए जैसे ही हमारे दीवान जी झुके उतने में बाकी के 2 लोग पैसे निकाल के चले गए. 2 बाइक पे 4 लोग थे. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला असून यवतमाळ बाहेरच्या टोळीनं हा कारनामा केल्याचा पोलिसांना संशय आहे. सीटवर काहीतरी घाण टाकणे, बिस्किटचा चोथा टाकणे आणि बँकेतून माणूस कॅश घेऊन टू व्हीलरजवळ आल्यावर कोणीतरी एक जण लक्ष विचलित करतो त्याचं आणि सांगतो की तुमच्या गाडीवर घाण आहे वगैरे. पाण्याची पण मदत करतो आणि तो तुम्हाला गुंतून ठेवतो. त्यावेळेला हातातली कॅशची बॅग आपल्याकडून दुर्लक्षित होते आणि मग ती बॅग कोणीतरी पळून निघते. पोलीस तपास करतायत. ते आरोपींना पकडतीलही पण 100 रुपयांच्या हव्यासाची फार मोठी किंमत ढोकणेंना मोजावी लागली आहे. प्रसाद नायगावकर, साम टीव्ही, यवतमाळ.